सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबुळ येथे उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेने पेशंट न्यावायचा असल्यास किमान 2 पेशंट असतील तरच 108 रुग्णवाहिका दिली जात आहे. दुसरा पेशंट मिळेपर्यंत पहिल्या पेशंटला आवश्यक उपचारापासून वंचित राहावे लागते. ही बाब गंभीर असून आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत ओरोस येथे 108 रुग्णवाहिकेचे कोऑर्डिनेटर तसंच सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांना चांगलंच थारेवरती धरलंय. असा कोणता नियम आहे का याबाबत कडक शब्दात त्यांनी जाब देखील विचारलाय. गोवा बांबुळ येथे न्यावा लागणारा एक जरी पेशंट असेल तरी त्याला 108 रुग्णवाहिका दिलीच पाहिजे. तुमचा मनमानी कारभार येथे चालणार नाहीतर तुमची 108 सुविधा बंद करा, आम्ही पेशंटसाठी रुग्णवाहिका देतो असं आमदार वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितलंय. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची सोमवारी तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरती दिल्या. जर पुन्हा अशी तक्रार आल्यास पुन्हा आम्ही येथे येऊ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिलाय. तर मंत्री काय करत आहेत, त्यांनी रुग्णालयाचा आढावा घ्यायला नको का असा संतप्त सवाल कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी उपस्थित केलाय. एक पेशंट असला तर एका पेशंटला एक गाडी दिली पाहिजे उद्यापासून. एक पेशंट सिरियस चालणार नाही म्हणून सांगा, गाड्या बंद करत आहे आम्ही, 12 गाड्या ठेवतो. एका पेशंटला गाडी सिरियस असला तर तुला करणार आहे करणार आहे अरे पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरांना करणार आहे? डॉक्टरांनी सांगितलं ना तर घ्यायला पाहिजे ना. डॉक्टर मरायला पेशंट तुला करणार आहे, तुझा शिक्षण काय एमबीए झालं मग तू डॉक्टरला बसणार आहे? पेशंट मग तुला कसं करणार आहे? 2 पेशंट येईपर्यंत उद्यापासून होता का म्हणे तुझी 12 गाड्या घेऊन जा, आम्ही 24 गाड्या दुसऱ्याला होतो खाजगी. तू उद्यापासून पेशंट डॉक्टरने रेफर दिला ना ताबडतोब त्याने 108 दिली पाहिजे थांबो याला असं परत असतं का म्हणे? त्याच्याबरोबर 108 मध्ये 2 पेशंट झाल्याशिवाय अँब्युलन्स देत नाही असं सांगितलं होतं. आता उद्यापासून जर कोणी असं केलं नाही तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधा, 108 ताबडतोब फोन केल्यावर त्यांना उपलब्ध करण्याची ग्वाही तिथल्या 108 च्या ह्यांनी दिलेली आहे आणि ती असले तर शिवसेना त्या संदर्भात सुद्धा होती.